बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक प्रा शिवाजीराव बागड लिखित कादंबरी संघर्ष. नैराश्य वैफल्य हतबलता बाजूला सारून प्रतिकूल परिस्थितीत ही संकटावर धैर्याने मात करत जीवन संघर्ष चालू ठेवणाऱ्या तमाम शेतकरी बांधवांना ही कादंबरी अर्पण. चला तर सुरू करूयात अभिवाचन. संघर्ष प्रकरण पहिले. आसमंत माणसांनी फुलला होता, ढोल ताशे वाजत होते, सर्वांच्या नजरा व्यासपीठाकडे होत्या. गावच्या पंचक्रोशीत आज कितीतरी वर्षांनी एवढा मोठा जनसागर लोटला होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह जाणवत होता. दिशाहीन झालेल्या शेतकऱ्यांना आशेचा किरण दिसू लागला होता. मरगळलेल्या मनाला तणाला पुलकित करण्याचं काम चालू होतं. व्यासपीठावर सनईचे मंजूळ स्वर निनादत होते. जातीने स्वतः भारत विकास मंचचे अध्यक्ष उपस्थित होते. कुणी अधिकाऱ्यांची लगबग सुरू होती. आज तुकाला सन्मानित केले जाणार होते. भारत किसान विकास मंचच्या अध्यक्षाबरोबर कृषीमंत्री उपस्थित राहून तुकाचा सन्मान करणार होते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन पुरस्कार मिळवणारे कैक जण होते. पण आजचा हा पुरस्कार सोहळा अत्यंत आगळ्या वेगळ्या स्वरूपाचा होता. खडतर जीवन वाटेवरून वाटचाल करून यशस्वी गरुड झेप घेणाऱ्या भूमिपुत्राचा, एका श्रमिक शेतकऱ्याचा होता. मातीत राबता राबता माणिक मोती पिकवणाऱ्या, सुखदुःखाला बाजूला सारून हरित क्रांतीची मशाल हाती घेऊन वाटचाल करणाऱ्या तुकाच्या जिद्दीचा, त्यागाचा, काळ्या आईची सेवा करणाऱ्या सेवावृत्तीचा हा गुणगौरव समारंभ होता. पण त्याकरिता तुकाला काय काय सोसावं लागलं, भोगावं लागलं, हे सगळं गतजीवन तुक्याच्याच काय, पण सर्वांच्याच नजरेसमोर तळपत होतं. धामणगावचा शिरपा पांडूतात्याला म्हणाला, पांडूतात्या, तुकाचं लईच कौतिक झालं. तुकाची काय हकीकत हाय ते आम्हाला पण कळू द्या की. पांडूतात्यानं तंबाखूचा तोबरा तोंडात धरला आणि बैजवार सगळी हकीकत शिरपाला सांगू लागला. तुकाला दोन भाऊ, दोन बहिणी. थोरला तुका, बारावीतनं तुकाला बापानं घरी बसवलं आणि म्हातारा बाप तुकाला म्हणाला, लेका तुका तू थोरला, म्हातारपणानं आमचं हातपायात गाठलं, तुझ्यावर आमची मदार. 15 एकरातलं 3 एकर रान फुकून टाकलं, दोन्ही पुरी उजवल्या, बऱ्या घरी सुरीक झाल्या त्या. पुरींच्या लगीन खर्चासाठी म्हणून 3 एकर रान विकलं, पुरीची लग्न केली, धाकटं दोघं शिकू द्या शिकू देत. तू वडील भाऊ, तुला आमची शेतीवाडी गुरंढोरं बैल बारदाना बघावा लागेल. पहिल्यासारखं माझं हातपाय आता चालत नाहीत, कामानं माझी हाडं आणि हाडं खिळखिळी झाल्या ती आता. तवा तू यापुढं परपंचात लक्ष घाल बाबा, शेतीवाडी जोमानं कर, कमी जास्त सांगायला आम्ही आहे की. म्हाताऱ्या बापाचं मन तुकाला मोडता आलं नाही. तुकानं शाळेला राम राम ठोकला, तुका बैल बारदान्यात अडकला. तवा पाऊस काळ बरा होता, पोटापुरतं पिकत होतं, कुणाच्या दारात जावं लागत नव्हतं. धाकटी भावंडं अभ्यासात हुशारी दाखवत पुढच्या वर्गात जात होती. तुकाच्या बापानं आपतातील सुरीक बघून तुकाचं आणि सकूचं 4 चौघात झोकात लगीन लावून दिलं. उद्याचं काय सांगावं, आपल्या डोळ्यांदेखत सुनमुख बघावं म्हणून तुकाचं लगीन उरिकलं. तुकाच्या गळ्यात घोंगडं अडकवलं, म्हाताऱ्यानं संसारातनं मन काढलं, मग राम नाम घे देवाळ गाठलं. खेड्यापाड्यात गळाटलेली म्हातारी मंडळी देवळात कात्याकूट करीत बसत्यात. घरातली म्हातारी वळचणीला,
आला गेला पायी पावना उसरीला, माझघर तुरण्या ताट्या नवरा बायकोला। तुकाचा संसार वरचेवर फुलत होता, तुका बैलाबरोबर झुलत होता। दोन्ही भावंडांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना नोकरी लागेल, आपल्या घरात सुख समाधान नांदेल अशी सुखद स्वप्न तुका बघित होता। आपल्या विचार विश्वात तुका रमत होता, ढोरासंग ढोर कष्ट उपसत होता, आपल्या फाटक्या संसाराला नेटानं ठिगळ लावित होता। शेतकऱ्याला कष्टाशिवाय कुठलीच गोष्ट सहजाशी मिळत नाही याची जाणीव तुकाला बी होती। दोन्ही भाऊ शहरात राहून शिकत होते, त्यांच्या राहण्या खाण्याचा शिक्षणाचा खर्च वरचेवर द्यावा लागत होता। आता पहिल्यासारखं कुठं ज्ञान महर्षी शिक्षण महर्षी राहिल्या? हल्ली जो तो शिक्षण सम्राट झालाय। पूर्वी शिक्षण महर्षी खेड्यापाड्यातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या पोरांना शिक्षणासाठी आधार देत होते, आत्ताचे शिक्षण सम्राट धार लावूनच आहेत। कुणाला पण पैसाच लागतोय हो, पैशाशिवाय बातच नाही। तरी पण भावंडांचं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे, पैशा वाचून त्यांचं नडलं नाही पाहिजे। म्हणून तुका अहोरात्र काबाड कष्ट करीत होता, सकू त्याच्या खांद्याला खांदा देत होती, संसाराचा गाडा वडीत होती। सुबान्या आणि नान्या शहरात राहून कॉलेजमध्ये चक्रा मारत होते, खर्चाला पैसे कमी पडले की तुका दादाला पत्र पाठवायचं। तुका भावांना शिक्षणासाठी पैसा कमी पडू देत नव्हता, इकडं तिकडं काहीतरी करून वेळ घालीतच होता त्यो। भुसार मात्र पोटापुरतं पिकत होता, वर्षाची बेगमी करून तुका 4-2 पोती माल बाजारात विकायचा। 4 शेरडं, 4 करडं, 2 गुरं, 2 म्हसरं, मेटाकोटीला आलेली 2 डंगरी बैल, 10-20 कोंबड्या, त्या कोंबड्यावर पण नजर रानभुक्यांची, घारींची, ससाण्याची। म्हातारीचा दमा बळावला होता, महिन्या 15 दिवसाला दवाखान्याचा औषध पाण्याचा खर्च, म्हशीच्या दुधाचं 4 पैसा हातात येत होतं, कमावणारा 1 जण आणि बसून खाणारं 10 जण, आता कसा मेळ लागणार? सालानुसाल बिघडतच चाललं, पाऊस काळ कमी झाला, उत्पन्न घटलं, मग मात्र तुकाचा नाईलाज झाला। तुका आपल्या दोन्ही भावांना म्हणाला, अजून किती शिकायचं राहिलंय? मला आता तुमच्या शिक्षणाचा वाढता खर्च झेपेना झालाय बाबा, कुठंतरी पोटापुरती नोकरी बघा। आपलं उत्पन्न घटलंय, आता खर्च बी वाढलाय, मला तर काय सुचत नाही। तुका सुबान्याला आणि नाण्याला म्हणाला, दादा हत्ती गेलाय आणि शेपूट उरलाय, एवढं माझं ग्रॅज्युएशन होऊ दे, 4-6 महिन्यात नोकरी मिळेल, महिन्याला पगार येईल, आपण सगळी सुखात राहू। दादा तू कशाला काळजी करतोस, आम्ही दोघं तुझ्या पाठीशी वाघासारखं उभं राहू की? आमच्या शिक्षणासाठी झाला खर्च तर होऊ दे, खर्चापायी सोसायटीचं कर्ज काढू। शेतकऱ्यांच्या अडीअडचणीकरता विविध कार्यकारी सहकारी सोसायटी आहे, शेतकऱ्यांना पीक कर्ज, मध्यम मुदतीचं कर्ज देते, शेतकऱ्यांच्या हिताकरता सभासद शेतकऱ्यांना कर्जाची सोय बी उपलब्ध करून देणारी सहकारी सोसायटीतून पीक कर्ज घेऊया, वरचेवर उत्पन्न काढून पीक कर्ज भरून टाकू। वडिलांजी जमीन जुमला आहे तो तारण देऊ, कर्ज काढू, पण आमचं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे, असं अर्धवट शिक्षण सोडून चालेल काय? सुभान्या आपली केसाची झुळप उडवीत म्हणाला, तुकाला सुभान्याचं म्हणणं पटलं, आता थोड्या दिवसासाठीची म्हणून शिक्षणाला मोडता कशाला घालायचा, म्हणून तुका गप्प बसला। दोन्ही भाऊंड शिकतील, मोठी होतील, आपल्या घराण्याचं नाव लौकिक करतील, किती झालं तरी पाठचं भाऊच आहेत, वडील भाऊ म्हणून त्यांच्या भल्यासाठी झटणं माझं कर्तव्यच आहे की, म्हणत तुका झटत राहिला। तुका आपल्या शेतातलं काम बघून जमेल तसं मोलमजुरीनं कामाला जात होता, पै पैसा अडका दिडका जमून स्वतःचं प्रसंगी सकूचं मन मारून म्हातारीचं औषध बाजूला सारून सणावारला खर्च न करता
सुबान्याला आणि नाण्याला पैसे पाठवून देत होता. सुबान्या आणि नाण्या दोघं खुशाल चेंडू कॉलेजच्या पुरापुरात चार चौकात मस्तपैकी मजा मारीत होती, चैन करीत होते. ते आपल्या घरच्या परिस्थितीचं, हालाकीचं, तुकाच्या कष्टाचं त्यांना भानच नव्हतं. शहरी विलासी जीवनात टाईमपास करत होते ते. सेकंड क्लासमध्ये पास होत होते. अधनंमधनं सिगरेटी फुकत होती. सुबान्या आणि नाण्या दोघं गावी घरी आले म्हणजे फुशारक्या मारत होते. खेड्यातली पोरं शहरातून गावाकडं आली म्हणजे शहरातल्या फुशारक्या मारत्यात, आणि शहरात गेलं म्हणजे गावाकडच्या फुशारक्या सांगत बसत्यात. शहरी बाबू ओळखायचे ते ओळखत्यात, खेड्यातलं येडं म्हणून निरकून बघत्यात. पुढे हीच इडी शहरातल्या शहाण्याला वेड्यात काढत्यात. घरच्या माणसांना हॅडबॅड करीत बसत्यात. सुबान्या आणि नाण्या दोघंही याला अपवाद नव्हते. तुकाची म्हातारी दम्यानं दमली, गारव्यानं तिचा जीव वर खाली होत होता. दम्यानं म्हातारीचा शेवट केला. तेव्हापासून तुकाचा म्हातारा बाप भ्रमिष्ठ झाला. म्हातारा सारखं सारखं एकच म्हणायचा, झालं गेलं आता मागं काय उरलंय, देवानं तिला नेलं मला मागं ठेवलंय, लक्ष्मीच्या पावलानं गेली ते, आता राहिलं काय, उरलं काय, आपलं पण सरलं म्हणत धोतराच्या सोग्यानं डोळ्याच्या कडा पुसायचा. तुका मेटा कुटीला आला. पावसानं वड दिली. नांगरून कोळपून रानाची चांगली मशागत करून तुका पावसाकडं डोळे लावून बसला होता. पण वाऱ्याबरोबर ढग येत होते आणि वाऱ्याबरोबर ढग जातही होते. गावच्या लोकांचं तोंड सुकत चाललं. धूळपेरा केला तो वाया गेला होता. आता पुन्हा बियाणं आणायचं, आज ना उद्या पाऊस पडेल, आघाप झालं नाही, निदान मागास तरी पेरा करता येईल. पण आता पाऊस झाला म्हणजे वापशावर पेरायचं, त्याची जुळणी तुका मनाशी करीत होता. बियाणं आणायचं तर पैसा पाहिजे, खत, कीटकनाशक, बुरशीनाशक काय नको ते आणावं लागतंय. प्रमाणित बियाणं वापरावं लागतंय. उगवणं क्षमता नसलं बियाणं वापरून का उपयोगच नसतो या. कृषी केंद्रवाले दाम दुपटीनं चढ्या दरानं विकतात. बियाण्याचं शॉर्टेज आहे असं म्हणत आपलं उकाळ पांढरं करून घेत्यात. कृषी खात्याची साहेब हात वल्ल करून घेत्यात. कृषी केंद्रवाल्यावर मेहरबानगी करत शेतकऱ्यांच्या गचुऱ्यावर पाय देत्यात. साले समदेज माजूर झाल्यात. शेतकऱ्याचं दुखणं शेतकऱ्याला माहीत, जगाला बंबलून सांगून उपयोग होत नाही. सुभान्याचा नाण्याचा शिक्षणाचा वाढता खर्च, शेतीवाडीचा खर्च भागवायचा कसा, हाच प्रश्न आ वासून उभा होता. त्याच्यावर काहीतरी तोडगा काढणं गरजेचंच होतं. आता तुकानं टकुरं खरा खरा खाजिवलंय. सुताराचं गिरमी टकुऱ्यात घुसल्या ग तुकाला वाटत होतं. कुणापुढं हात पसरावा हाच विचार एकसारखा टाळक्यात घुमत होता. इतर चार चौघा शेतकऱ्यांच्या नादानं सहकारी सोसायटीतून कर्ज घेण्याकरता सोसायटीत गेला. तो तिथं सोसायटीचा सेक्रेटरी डोमकावळा टपूनच होता. तुका दादा या, आज सहकारी सोसायटीकडे कसं काय येणं केलं. अहो सहकाराशिवाय आणि सहकार्याशिवाय उद्धार नाही. आपल्या सहकाराचं ब्रीद वाक्यच आहे, विना सहकार नाही उद्धार. बरं बोला तुका दादा, काय करूया आपली सेवा. सभासद शेतकऱ्यांना तत्परतेनं सेवा देणं आमचं कामच आहे. सेवा केल्याशिवाय मेवा खायला मिळत नाही. सेक्रेटरी भाऊसाहेबाची अशी बाष्पळ बडबड चालूच होती. मला बी बियाणं खतं यासाठी अल्पमुदतीचं पीक कर्ज पाहिजे होतं. पीक कर्जाचा अर्ज भरून घ्या. होता होईल एवढं लवकर कर्ज मंजूर करा. आता निसर्गापुढं गुडघं टेकलं. पहिलं बियाणं धूळपेऱ्यात वाया गेलं. वरचा बाबा डोळे झाकून बसलाय आणि खालचा बाबा भ्रमिष्ठ होऊन बसलाय. काय करावं तेच सुचे ना. भावंडाच्या शिक्षणाचा खर्च म्हणलं कुठं एवढ्या तेवढ्या करता खाजगी सावकाराकडं जावावं.
आपल्या हक्काच्या पतसंस्थेतून गरजेपुरतं कर्ज काढूया. आता तुम्ही सेक्रेटरी भाऊसाहेब हाय म्हटल्यावर आमची काळजी मिटली बघा. आपल्या वाढलेल्या दाढीची खुटरं खाजवत तुकादादा म्हणाला, तुकादादा अर्ज घेऊन जा, उद्या अर्ज भरून कर्ज मागणी फॉर्म बरोबर 7/12 उतारा, 8 उतारा, 6.5 उतारा, सगळा फेरफार नोंदी अप टू डेट घेऊन या. पुढच्या आठवड्यात संचालक मंडळाची मीटिंग आहे, तोपर्यंत कागदपत्र ओके करून आणा. तुमच्याकरता चेअरमन साहेबांच्या कानावर घालून ठेव तुम्ही. म्हणून 10 रुपयांच्या फॉर्मसाठी सेक्रेटरी भाऊसाहेबानं 50 नोट तुकादादाकडून घेतली. आता सुटे नाहीत नंतर देतो म्हणत सेक्रेटरीनं तुकादादाचे बोळवण केली. दुसऱ्या दिवसापासून तुकादादा तलाठी कार्यालयात चक्करा मारू लागला, पण तलाठी भाऊसाहेबांची गाठभेट काही होत नव्हती. कोतवालाकडे विचारणा केल्यावर कोतवाल म्हणायचा, तलाठी भाऊसाहेब तालुक्याला गेले, मामलेदार साहेबांचं अर्जंट बोलावून आलं आहे, आता तुम्ही उद्या या. उद्या गेलं तर कोतवाल कारण निराळं सांगायचा, सर्कल साहेबानं तलाठी भाऊसाहेबाला काम लावलं आहे, निदान 4-2 दिवस ते तिकडं तलाठी कार्यालयाकडे येतील याचा नियम नाही. 4 दिवसानं गेल्यावर मी कळलं विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्या अद्ययावत करायचं काम चालू झालं आहे. मतदार याद्या निवडणुकीचं काम प्रथम प्राधान्यानं करायचं, बाकीची कामं नंतर, असा निवडणूक अधिकाऱ्याचा आदेशच आहे म्हणं कोतवालानं नेहमीच्या पट्टीतलं उत्तर तुकादादाला दिलं. तुकादादा तलाठी कार्यालयातून हताशपणे बाहेर पडायचा. संचालक मंडळाची मीटिंग झाल्यावर कागदपत्र हातात घेऊन काय करायचं? कागदपत्रांची पूर्तता नाही म्हणून आपला अर्ज मागणी अर्ज नामंजूर करतील याची धास्ती तुकादादाला लागली. सुभान्या आणि नान्या घरी पत्रावर पत्रे पाठवत होती, दादा पैसे संपलेत, लवकर पैसे पाठवून द्या, लवकर पैसे पाठवून द्या, आम्ही आपल्या पैशाची वाट पाहतोय, इथं शहरात आपलं कोणी नातेवाईक नाही, आम्ही कोणापुढं हात पसरायचं? त्यांचंही खरं होतं, शहरात कोण कुणाचं नसतं, तिथलं जग तर पैशावर चालतं, माणुसकीवर नाही. आपली शिक्षणाची वाट अर्ध्यावर सुटली, निदान भावंडाच्या शिक्षणाची वाट कडेला गेली पाहिजे, नाहीतर इथं शेतीत मरमर राबून पदरात काय, शेण किड्यासारखं शेणात जगायचं आणि शेणातच मरायचं? पैशाची तजवीज केल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. पावसानं चांगलीच वड दिली आहे, गुराढोराला वैरण काढी नाही, घरी जाऊन पोटात 4 घास ढकलून गुराढोराचं बघितलं पाहिजे. सखून तर बिचारनं काय करावं? तुकादादाच्या डोक्यात पीक कर्जाचा भुंगा वळवळत होता. तलाठी भाऊसाहेब भेटल्याशिवाय पुढचा मार्गच निघत नव्हता. 8 आठवड्यानंतर देवासारखी तलाठ्याची भेट झाली. तुकानं तलाठ्याला रामराम घातला, म्हणाला, तलाठी भाऊसाहेब 8 दिवस चक्रा मारल्या पण तुमची भेट झाली नाही. मला पीक कर्जासाठी म्हणून 7/12, 8 अ, 6 डचं उत्तर पाहिजे होतं. आम्हाला काही एक नवरा आहे वही, सर्कल, नायब तहसीलदार, पुरवठा अधिकारी, निवडणूक अधिकारी, मामलेदार साहेब, प्रांत साहेब, मधूनच कलेक्टर साहेबांचा दौरा, काय सांगावं? आला ना फलाना गेला, सगळं आमच्या वरचं नवरं, सगळ्यांच्या तगाद्यानं पळापळीनं आमची पॅन ढिली झाली या. वरनं गावकऱ्यांचं फुडाऱ्यांचं टोमणं मारणं, त्यात मजुरीचं कर वसुली करायची आहे. लोक तर काय नाक दाबल्याशिवाय म्हणजे अडवणूक केल्याशिवाय सरकारी वसुली देत नाहीत, देता घेता बोंब. आधी 2 वर्षांचा महसूल कर भरा, शेतसारा वसुलीबाबत मामलेदार साहेबांचा रेटा चालू आहे, भरणा करत असाल तर उतारे देतो. तलाठी भाऊसाहेब तुकाला झिडकारतच म्हणाला, अहो भाऊसाहेब, आता भरणा करायला माझ्याकडे पैसेच नाहीत, असते तर थकबाकी ठेवली असती काय, सोसायटीचं कर्ज मिळालं की स्वतः येऊन बाकी भरतो, वय माझ्यावर विश्वास ठेवा. हात जोडून गयावया करीत तुका म्हणाला, मग उतारे न्यायला 8 आठवड्यानेच या. तलाठी निर्विकारपणे म्हणाला, तलाठी भाऊसाहेब हात जोडतो,
हात जोडतो, तुमच्या पाया पडतो, तुम्ही नाही म्हणू नका. तुका दिनवाना होऊन म्हणत होता, जमणार नाही, अगोदर थकबाकी भरायची, मला काय तुमचंच तेवढं काम नाही आहे, बाकीच्या लोकांच्या कामाचा खोळंबा नको, चला माझ्या पुढं गयावया पण करू नका आणि हात पण जोडू नका, चला जा बघू तुम्ही जा. तुका निराश मनानं उठला, चालू लागला. एवढ्या तिरळा महादा रस्त्यात भेटला आणि तुकाची त्यानं विचारपूस केली. तुका काय झालंय, सुतकी चेहऱ्यानं चाललाय, काय व्हायचं, शेतकऱ्याचं जीवन वाईट रे बाबा, कुठलंच काम धड होत नाही, 8 दिवस हेलपाटं घातल्यावर आज तलाट्याची भेट झाली, मला तर देव भेटल्याचा आनंद झाला, पण तो साला देव कुठला, माळावरचा म्हसोबा निघाला, मागील बाकी भरा तर 7-12 उत्तरं देतो म्हणाला आहे, आता खिशात दमडा नाही, ह्याची बाकी कुठनं भरायची. तुका वैतागून तिरळ्या महादाला म्हणाला, तुझ्या खिशात छदाम नाही, नसू दे, मी एक युक्ती सांगतो, तेवढी कर, काम करून घे. तुका माणसानं कामाशी गाठ घालावी, तलाट्याची मूठ दाबायची, मग सरकारी थकबाकीचं घोंगडं बाजूला, 500ची नोट पुढं कर, 5 मिनिटात तुझा उतारा तयार. पण आता 5 रुपये माझ्या खिशात नाहीत, 500 रुपये कुठून आणू मी, कोण देणार. तुका कातावून म्हणाला, 8-15 दिवसाचा प्रश्न आहे, तुझ्या बायकोचा एखादा दागिना घाणवाट ठेव की, पीक कर्ज मिळाल्यावर दागिना सोडवायचा, आपण आपल्या कामाशी गाठ घालायची. माधूचं म्हणणं तुकाला पटत होतं, पण तसं करणं हेही योग्य वाटत नव्हतं. तुकाचा नाईलाज झाला. घरी जाऊन आपल्या बायकोला विश्वासात घेऊन तो म्हणाला, 8 आठवडा उलटून चालला तरी उतारे मिळत नाहीत, तलाठी भाऊसाहेबाची भेट होत नव्हती, सोसायटीच्या संचालक मंडळाची मीटिंग झाल्यावर कागदपत्र हाती घेऊन काय करायचं, कागदपत्राची पूर्तता नाही म्हणून आपलं कर्ज मागणी अर्ज नामंजूर करतील, याची धास्ती तुकादादाला लागली होती. घरी सुभान्या आणि नान्या पत्रावर पत्र पाठवित होते, दादा पैसे संपल्यात लवकर पाठवून द्या, लवकर पाठवून द्या, आम्ही आपल्या पैशाची वाट पाहतोय, इथं शहरात आपलं कोणी नातेवाईक नाही, आम्ही कोणापुढं हात पसरायचं. त्यांचंही खरं होतं, शहरात कोणकोणाचं नसतंच, तिथलं जग तर पैशावर चालतं, माणुसकीवर नाही. शिक्षणाची वाट आपली अर्ध्यावर सुटली, निदान भावंडांच्या शिक्षणासाठी वाट काढायला गेली पाहिजे, नाहीतर मग इथं शेतीत मरमर राबून पदरात काय शेण किड्यासारखं शेणात जगायचं आणि शेणातच मरायचं. पैशाची तजवीज केल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. पावसानं चांगलीच वड दिल्या, गुरा ढोराला वैरण काढी नाही, घरी जाऊन 4 घास पोटात ढकलून गुराढोराचं बघितलं पाहिजे. सकून तर बिचारीनं काय काय करावं. तुका दादाच्या डोक्यात पीक कर्ज मिळवायचा भुंगा वळवळत होता, तलाठी भाऊसाहेब भेटल्याशिवाय पुढचा मार्ग निघत नव्हता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन. लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे. चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया, जास्तीत जास्त शेअर करूया. पुन्हा एकदा धन्यवाद.